या बातमीचे प्रायोजक आहेत एल्टीमार्ट ऑनलाइन शॉपिंग स्टोर वाशिम। सर्व प्रकारची खरेदी आता एका छताखाली, सेफ्टी बी सेविंग बी। नमस्कार, मी राम धनगर, आपण पाहत आहात वत्सगुलमला हिव। कोरोनाबाधित रुग्ण व बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी म्हणून वाशिम येथील प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य वैद्य परमात्मा ठाकरे यांनी निसर्गातील 125 प्रकारच्या निसर्ग वनस्पतीपासून आरोग्य रक्षक काढ्याची निर्मिती केली आहे। दरम्यान गत 2 महिन्यांपासून वैद्य परमात्मा ठाकरे हे वाशिम शहरातील विविध कोविड सेंटरला भल्या सकाळी जाऊन कोरोना बाधितांना या काड्याचे वितरण करीत आहेत। दरम्यान या आरोग्य रक्षक काड्याचे रुग्णावर सकारात्मक परिणाम होत असून त्यांना रोगातून लवकरात लवकर बरे होण्यासही मदत होत आहे। 125 निसर्ग वनस्पतीपासून निर्मित हा काढा प्याल्यावर शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता वृद्धिंगत होऊन कोरोनासारख्या महाभयंकर आजाराशी लढायला शरीर सक्षम होते, असे वैद्य परमात्मा ठाकरे सांगतात। दरम्यान जोपर्यंत वाशिम जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या कमी होणार नाही, तोपर्यंत या आरोग्य रक्षक काढ्याचे वितरण केले जाणार असून येत्या काही दिवसात सर्वसामान्य नागरिकांना हा काढा उपलब्ध करून देण्यासाठी भव्य शिबिराचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती वैद्य परमात्मा ठाकरे यांनी वत्सगुल्म लाईव्हशी बोलताना दिली। पाहुयात हा खास रिपोर्ट। आपली संस्कृती, आपला वसा। गेले 4 महिन्यापासून आपला आरोग्य रक्षक काढा आणि आयुर्वेदाचे काही औषधं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आणि एकदम शिरे जे रुग्ण आहेत त्यांना आपण आयसीयूमध्ये जाऊन औषधं देतो आहे आणि त्याचा आपल्याला एक सकारात्मक प्रतिसाद खूप चांगल्या पद्धतीने मिळत आहे आणि पेशंटही लवकरात लवकर बाहेर येत आहेत। आता ज्या लोकांना पॉझिटिव्ह आहेत आणि जे लोक पॉझिटिव्ह नाहीत असे दोन्ही पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे। म्हणजे जे स्वस्तस्य स्वस्थ रक्षणम, जे स्वस्थ व्यक्ती आहेत त्यांना कसं स्वस्थ ठेवायचं आणि जे पॉझिटिव्ह आलेत त्या लोकांना कसं आपल्याला नॉर्मल करायचं, हा पहिला उद्देश आहे आयुर्वेदाचा। नंबर 2, जे पॉझिटिव्ह आलेले आहेत आणि ज्या लोकांना लक्षणं आहेत आणि ज्या लोकांना लक्षणं नाही आहेत असे 2 वर्ग केले जातात। तर ज्या लोकांना लक्षणं माइल्ड आहेत, म्हणजे सर्दी आहे, खोकला आहे, ताप आहे, हातपायची कणकण आहे, ते 1 किंवा 2 डोसमध्येच आरोग्य रक्षक काढ्यांनी त्यांचे नाहीसे होतात आणि उत्साह, उल्लास, भूक वाढणे, छातीतला कफ ह्या सगळ्या गोष्टी कमी होतात। पण ज्या लोकांना निमोनिया बसला आहे डबल आणि सिंगल, तर याच्यामध्ये जे ऑक्सिजनची पातळी ही कमी होते आणि पेशंट हा हळूहळू मृत्यूच्या दारात जातो। पण आरोग्य रक्षक काढ्यांनी असा 1-4 महिन्यापासून अनुभव आलेला आहे तर पेशंट हे लवकरात लवकर ऑक्सिजनला ऑक्सिजन मेंटेन होण्याची त्यांची पातळी सुधारत आहे आणि पेशंटला दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी भूक ही लागत आहे। फक्त जनतेला मला एवढंच सांगायचं आहे की लवकरात लवकर निदान करा आणि लवकरात लवकर आयुर्वेदिक उपचार हे चालू करा, म्हणजे जेणेकरून आपल्याला पुढे 15-16 दिवस ॲडमिट राहायचं काम नाही। आणि सरकारी दवाखान्यामध्येही खूप सुंदर सुविधा अवेलेबल आहे, सगळ्यांचं सहकार्य आहे आणि यापुढे सगळ्यांना मिळून आपल्याला जनतेनं कार्य करायचं आहे। तुमची मग दिनचर्या कशी, तुम्ही काढा बनवता कधी आणि कधी? माझी एक ओपीडी 11 ते 5 वाजेपर्यंत ओपीडी राहते आणि नंतर 5 नंतर काढा हा जवळपास 1-7 ते 8 घंटे उकळावा लागतो। रात्रीला 1-6 घंटे काढा उकळतो आणि सकाळी पुन्हा 4:30-4 उठून पुन्हा परत काढा 2 घंटे उकळायचा, 6:30 भरायचा आणि पेशंटपर्यंत 7 शार्प सेंटरला जायचं। त्याच्या 1 सुरकंडी सेंटर आहे, 2 फीवर क्लिनिक आहे, 3 सिव्हिल सेंटर आहे, नंतर 1/4 जे लेडी हार्डिंग आहे, या 4 सेंटरवर तिथं घेऊन जातो आणि लोक चांगल्या पद्धतीने घेतात आणि त्याची मागणीही खूप चांगल्या पद्धतीने आहे, रिझल्टही खूप सुंदर आहे। तर आपल्या सगळ्या लोकांना एवढंच मला सांगायचं आहे की सगळ्यांना उठून या महामारीच्या रोगाला आपल्याला उठून काम करावं लागणार आहे। प्रश्न असा आहे की बाधित आणि बाधितांच्या संपर्कातील लोकांना देत आहात, हो
सर्वसामान्य लोकांना एक असं इम्युनिटी बुस्टर म्हणून घ्यायचं असेल तर त्यासाठी काय? त्याच्यासाठी आपण आता प्रत्येक गल्लीमध्ये आता 500 लोकांना ते 600 लोकांना मोफत याचं काढ्याचं वाटप करत आहे आणि एक 10 दिवसापासून हे प्रोग्राम सुरू आहे, पण आता आपल्याला पूर्ण वाशिममध्ये चालू करायचं आहे.